धुरा ज्यांच्या मजबूत खांद्यावर आहे आपल्याच पंचक्रोशीतील आम्ही आभार मानून यापुढे करीतो आम्ही स्वागत महालक्ष्मीच्या या पवित्र पीठामध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. जनसेवा अभियान आरोग्य जनजागृती आणि आदर्श गाव कसं असावं कळू शकत नाही. त्यांच्याकडून काय ज्या अपेक्षा आहेत त्या तुम्ही पूर्ण करून घेऊ शकते. सगळं काम ते करू शकत नाही आणि बहुतेक लोकांचं काय झालं पुढारीचे भरसा सोडून सोडून द्यायचे मोकळं होते हे मला अपेक्षित नाही. म्हणून कामाचं नियोजन केलं पाहिजे. आपल्याला काय गरज आहे मी आल्यापासून पाहतो गाव हरीचे सुंदर पाणी सगळ्यात महत्वाचा विषय पाणी. परमेश्वराने तुम्हाला अशा ठिकाणी बसवलं तुम्हाला कधीच दुष्काळ पडणार नाही. त्याचा फायदा तुम्ही घ्यायला पाहिजे. 24 तास पाणी आहे तुमच्याकडे काय पाहिजे अंधेरी आंबेवाला काय पाहिजे. एवढं मंदिर आहे याचा अर्थ लोक धार्मिक आहे. आपण लक्ष्मी मातेच्या मंदिरात बसलो मला खूप आनंद झाला. एक एकरचं मंदिर असं तिकडे गेलो होतो पलीकडच्या दरवाज्यानं पाहिलं मी पाटी लावलेली होती खाली वापरून जाणं गा लावली मला माहित नाही. पण मी विचार केला तिकडे जाणारी आराम करून किती जण खाली वापरून जात असतो. पुढे जाणारी इथे लाज वाटत 100 फुटापाशी मंदिर अजूनही सांगावं लागतं कधी सुधारायचं. आम्ही याला याला आमदार काय करू आमदारांनी सांगितलेल्याकडे घेऊन दिले जाय याला खासदार काय करेल. माझ्या गोष्टीने आपण आपल्या बदलायचं आपण आपल्याला घोड्याने लावून घ्यायचं. काय करायचं आपल्याला पाणी स्वच्छ पाहिजे प्यायला. तुमचं पाणी 100% खराब आहे मी सांगता. मी उपजत वारकऱ्यात जाऊन आले 1 शब्द खोटं बोलला आम्ही अजिबात त्यांच्या लायकीचं पाणी तुमचं नाही त्याच्या रुपये अजून तुम्हाला काही गरज नाही. तुरंत बदला एका दिवसात बदला काय करायचं ते करा. ते पाणी भान खराब मला माझा अनुभव सांगतो मला माहिती आहे. प्यायचे पाणी चांगलं पाहिजे. सांडपाण्याची व्यवस्थापन साफसफाई पोरायचे शिक्षण झाडं मी एवढंच सांगायचो. आता एक नवीन काम तुम्हाला सांगून जातो मी माझे इथे चालू केलं माझ्या फार उशिरा लक्षात आलं ते की ज्याला कोणी नाही गावात त्याला सांभाळायचं. मंदिरात बसले मी सपत खाऊन सांगतो मला इतकी लाज वाटली की मला एवढा उशिरा बस कळलं. या वर्षीपासून आम्ही ते चालू केलं साहेब त्यांची पूर्ण जिम्मेदारी जेवण खावण राहणं कपडा लत्ता दवाखाना डॉक्टर औषध दाढी कटिंग सहित आम्ही करतो. ज्याला कोण नाही त्याला आणि खूप करत त्यानं काय करावं. आपण बघा गायला भाकर टाकतो कुत्र्याला भाकर टाकतो माकडाला सन्मान टाकतो माणसाला पाहत नाही आपल्या लक्षात येत नाही. अर्थात तो माणूस आयुष्यभर चुकलेला असत कदाचित असत माझा तो दावा नाही असू शकतो. आज काय करेल तो. आमच्या इथे काही महिला अशा निघाल्या की तिला लहानपणी तिच्या नवऱ्याने सोडून दिलं मग ती आई वडिलांच्या आश्रयाने इकडे आली मग पुढे तिचे आई वडील वारले भाऊ वारले माझे दिलं पण पाहिजे. पण ती त्या दिवशी माझ्या गावात कोण आली हे गाव तिचं माहेर आहे म्हणून ती आली. मग आज तिची जिम्मेदारी कोणाची आमची आणि गावची हे त्या दिवशी आम्हाला कळलं. त्या दिवशी गावाला गाव पण म्हणायचं जायला तर सगळेच जगते पिकायला सगळेच पिकवते खायला सगळेच खाते जगण्याला काहीतरी अर्थ पाहिजे ना. मला इथं आलं त्यांचं एक टीमचं काम नेमकं आवडलं नसतं पारकऱ्यानं मी दोनच मी फार जोडावरून काळा आहे त्याचं 10 पट अजून काळा आहे मला सेटअप लागत नाही सांगायला. मी त्यांना विचारलं
तुम्ही राहायला भेटला तुम्ही त्या अवस्थेच्या सध्या अवस्था आलं गावात काय करून भेटत तुम्हाला नाही म्हणजे आम्ही सकाळी जे वाटत असतं सर्वांमध्ये आम्हाला भेटलं नाही आणि त्याच्यावर अंदाज आला की त्यांची कामाची परिणाम खूप चांगले खूप वाईट काम असेच केलं पाहिजे कोणतंही काम करताना त्रास समजून काम करायचं नाही ही माझी ड्युटी आहे हे माझं कर्तव्य आहे मी ते आनंदाने करीन मला त्याच्यातून काय मिळतंय हे महत्वाचं नाही पण मी माझ्या स्वतःसाठी ते काम चांगल्या मार्गाने करीन म्हणून मी त्यांना बोलताना बोललो म्हणलं अशा काही सध्या महाराज खूप चांगलं काम करतात मला खूप आवडतं अशा काही घडू बोलतात त्यातल्या त्यात महिला विषय असा आहे त्यांच्या कामाची पद्धतच चांगली असते त्यातल्या त्यात त्यांच्यावरही जबाबदारी म्हणून आणखी चांगलं पुन्हा तुम्हाला त्या पाच गोष्टीची आठवण करून देतो पिण्याचं पाणी सांडपाणी झाडं स्वच्छता शाळा अंगणवाड्या आणि निराधारांना एवढं काम आपल्याला करायचं आणि याला खूप पैसा लागत नाही आपल्या डोक्यात काय पैसा लागतो कशाला पैसा लागतो कशाला हे पैशाचे विषय नाही पैसा लागतो ताजमहल बांधायला संताज बांधायला काय पैसे लागतो ते सरकार देते आणि आता साहेबांनी जसं उल्लेख केला तसं रोजगार हमीचा मला तिथे बसून बोलले इथं बोलले तेव्हाच मी लक्षात घेतला तो विषय तुम्ही 100% डोक्यात ठेवा तालुक्याचं गावाचं जिल्ह्याचं कल्याण नाही ते रोज सांगून सगळ्याला गेला थोडं वेगळ्या पद्धतीने आकडा पण त्याला पुढच्या सारख्याची साथ लागत हे करणार नाही त्याला घाबरत अधिकारी काय नाही मी मी आधी सांगितलं मी वाया कधी सत्य बोलणार माणूस त्याचा आणि त्याच्यात काय काय काम करता येते बघा सगळे ऋतू सगळे काम करता येते तुम्हाला गाईची गोष्ट बांधता येते त्याच्यातून घरात घरी काही काम करा रस्ता करा काय करा झाड लावा शेती करा काही करा आणि ते पैसे करत चालले आमचे दरवर्षी याचा अर्थ आमच्यात ज्ञान नाही आमच्यात ज्ञान नाही आमच्यात अंतर्गत वाद आहे किंवा आम्हाला ते कामाची जाण नाही म्हणून ते असं करत त्यासाठी तुमच्या सारख्याची गरज आहे तुम्ही हलाकाच्या पाठिंबाबद्दल ही योजना चांगल्या पद्धतीने राबवा माझी आजोडून तुम्हाला विनंती खूप आणि विशेष म्हणजे तो पैसा केंद्र सरकारचा आहे पाहिजे तेवढा तुम्ही पोहोचू शकता इतर राज्यात बघा तुम्ही काय पुढे चालू त्याच्यामुळे मी पाहिलं सगळ्याला आता तुम्ही जिल्ह्यात तो पैसा खर्चा त्याला काही अडचण नाही गावातील तरुण मंडळी आहे काय केलं आम्ही आमचे म्हणून लोक आम्हाला बोलवते आमचे येते जाते काय कारण काय असं काय तुम्ही साथी शिकलेला माणूस कोणा पक्षाच्या कार्यकर्त्याने काय 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 नाही माझ्याकडे काय मुलगा नाही घरी जमीन नाही एक कुठे शेती नाही बकरी नाही काय नाही काय तरी लोक माझ्याकडे काय येते मला माहित नाही रोज 150 लोक असते सगळ्या देशभरातून असते तुमच्या पंकजाचाही आलते धनंजय मुंडे साहेब आलते आदित्य ठाकरे साहेब आलते आदित्य ठाकरे साहेबांना 2 कोटी रुपये दिले मला काय सत्पुर साहेब आलते मनगुटीवाड साहेब आले रोजीपण साहेब आले किती राज्य मला आले अख्खे सचिव मंत्रिमंडळ जेवढे मंत्री मंत्र्यालयाचे सगळे अधिकारी मला ओळखते मी कोणाला ओळखीन नाही काम नाही कोणी स्पर्शी करायचं नाही मला कंट्रॅक्ट घ्यायचं नाही मला रोडचं काम घ्यायचं नाही मी कसं ओळखतो काहीच काम नाही आपलं ते आलेले पाहिलेले भेटलेले म्हणून त्यांच्या लक्षात आहे माझं काही लक्षात नाही आपल्याला काही स्वार्थही नाही ना काय केलं आम्ही आमचे असं काय म्हणजे 4 प्रकारचं पाणी आहे साधं पाणी मध्यम पाणी रोज 20 लिटर पाणी एका घराला रोज बॉटल आणि आंघोळीला गरम पाणी रोज गाईनं चुलवर पाणी तापायचं नाही हे मी चालू केलं त्याला एक कप्पे मी जे केलं तेच कप्पे चांगलं आहे ना आनंद होतो पंचायत ग्रामपंचायत घेऊ शकते विश्वास असतो आणि 2 तास लागते बाईला आंघोळीला पाणी तापून द्यायला घरायचं सगळ्याच लागते एक एकाचं तापा लाकडं घ्या मग त्याला नेऊन द्या राजाला तिथं
इंजीनियर कम नहीं जाता बांधने से बड़ा टैलेंट नहीं हो हाँ टैलेंट नहीं जैसे बच्चे आते थे प्रियर में सुबह जैसे नहीं टैलेंट नहीं है तुम पर बड़े जरा मुद्दा नहीं है उन लोगों तू चलना किधर मैं समझ गया पर तेरा काम नहीं समझ रही मम्मी पहले तुम्हारे किधर काम समझे ये पुरुष प्रधान जी आमच्या डोक्यात बसल्याने देशात पेट खरा नाश त्याला झाला खरा सुख आमचं गेलं तुम्हाला अंतकरणापासून सांगतो माझा अनुभव सांगतो कोणी काय म्हणत असेल कोणी शास्त्रज्ञ तर नाही जोपर्यंत पुरुष प्रधान संस्कृती आपल्या देशातून जात नाही तोपर्यंत माणूस सुख इकडे यांना लक्ष्मीला जोपर्यंत तुम्ही समजून घेणार नाही तोपर्यंत सुखाची अपेक्षाच करू नका तिच्या आता काय कलंक काय गुण आहे काय परमेश्वराने भरून ठेवलं तुम्हाला फायचं हे अडाणी बाई शेकडो प्रकारचे स्वयंपाक करते शेकडो पदार्थ आहे ही कुठे शिकली कोणत्या विद्यापीठात शिकली मग कस बनवते पिंचू हे नुसतं पिंचू बनवते याला महत्व नाही आहे हराम खोराच्या जिभेला कसं लागतं तसं बनवते इतक्या महिला रडत्या तुम्हाला काय सांगतो
कारण तिला मी झेंडावलेच गरीब पाठवून द्यायचं असं तिच्या मनाच्याच नाही ना. ते साडी चोळी घेऊन सत्कार करून चार झेंडावलेच करतो आम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मे 17 सप्टेंबर चार महिला जातात दरवर्षी काही पत्र देतो रिक्षी राजी असं गोपे नाही कपडे जुपडे सत्कार पूजा करून एवढा खुश होते का नाही करायचं त्याला काही सरपंचाने धुंगडून करायचं काय मान म्हणून महिलांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. आम्ही बी महिलांसाठी जेवढं जेवढं करते चार प्रकारचं पाणी 24 तास तिसऱ्या नंतर त्याचं पाणी मोठं लावायची गरज नाही. 15 वर्ष झाले 1 मिनिट नळ बंद नाही माझा आणि माझा तर दावा आहे ज्या दिवशी माझ्या 1 दिवस गावाला पाणी मिळालं ना मी राजीनामा राजीनामा नाही मी आत्महत्या करीन 1 दिवस पाणी मिळालं गावाला शेतात जात असेल तुमच्या शेतात बी जात असेल तरी तुम्ही काय प्रॉब्लेम नाही.
इथे सांगितलं महिलांना जेवढ्या महिला सायकली घ्या त्या तेवढ्या महिलांना सायकल घेऊन द्यायची आपली कुवत आहे. अशा पद्धतीच्या सगळ्या सुविधा दिल्यामुळं सांगितलं नक्कीच्या बाबतीत की तसं झालं. आमच्या ऑपरेटर ताई कर्मचारी ग्रामसेवक म्हणे जे शक्य खेड्यात अजून शक्य नाही. म्हणलं काय शक्य नाही काय प्रॉब्लेम. ते म्हणे ते पुन्हा वापस येणार नाही गावात घाण होईल पहिल्यापेक्षा जास्त त्याचे येणार कसं. आम्ही एकच आठवा म्हणलं जुना आणून द्यायचं ऑफिसमध्ये अंगणवाडी शाळेत अंगणवर घेऊन जायचं. तिने ठिकाणी नुसती बसवली आम्ही जाळ्यात काही नाही बाया महिला कोरी आणून देत आहे आणि जुना आणल्याशिवाय तो मिळत नाही म्हणतात तिला अन्न चालत होते आणि तिने ऑफिसमध्ये लेडीज आहे द्यायला पण घ्यायला पण काय प्रॉब्लेम मस्त चालू आहे वर्षभर चालते. म्हणजे तुम्ही बनवताना लोकांना सांगताना कसं सांगता त्याच्यावर साडेतीन हजार माझ्या गावची लोकसंख्या साडेसातशे कुटुंब आहे 30 लाख रुपये माझ्या टॅक्स जमा होतो अति महत्वाचं आहे लोक साडेसातशे कुटुंबात 30 लाख दर घराला 4000 रुपये टॅक्स आहे आणि त्या 4000 आम्ही या सगळ्या गोष्टी मोफत देतो. प्रत्येकाचा इंच इंच जागा मोजलेले आहे प्लॉट शेती सहित गावची शेती ग्रामपंचायत मोजून गेली फुकावत सगळ्यांचे नकाशे स्वतःच्या गावातलेच आहेच मोफत सरकार करतो. आम्ही पहिले कचरा उचलायला ट्रॅक्टर होते रोज दर घरून कचरा असतो आम्ही रोज बकेट पण आमच्याशी त्या बाईला घरीच ठेवायचे वाटेवर आमचा माणूस त्यांना घेऊन येणार. आता आम्ही ट्रॅक्टर घेतला मोठा शेती करायला गावची दुसरा 60% पैसे शेती करून साहेब गावची सगळ्या म्हणजे बाहेर जर 1200 रुपये एकरला तुमच्याकडे किती लागते नांगरायला 1200-1300 आम्ही 800 रुपयात नांगरत काढतो 800 रुपये भरा पंचायतला एक एकर नांगरून घ्या सगळ्याचे रेट ठरलेले मोगडा लोटा विटा म्हणजे 40% फायदा त्याचा जागा करतो आधी सरकार तरी नुसखं घालत त्याला द्यायचं म्हणतो पंचनामा करून आम्ही आधी मदत करतोय त्याला जागेवर होऊ शकतो. इथे तुम्हाला कोणाला माहिती का नाही माहिती आणि याला पैसे लागत नाही पंचायतला लोक लागत 15 लाखाचा ट्रॅक्टर घेतला मला 15 रुपये लागतात पण 10 रुपये लागले नाही आणि डिझेल सुद्धा 15 रुपये टाकलं साहेब बीजेपी म्हणजे मी ओपन सांगतो कॅम नगर पुढं मी तर दिलं नाही पण 800 रुपये पंचायतला घेतो मी एकर माग कळलं नाही कळलं आमचं तर काही दिलं नाही कारण ट्रॅक्टर शासनातून घेतलं डिझेल 15 रुपये टाकलं 800 रुपये एकर खायची घेतो मी पंचायतला. बघा तुम्हाला तुमची संस्था नफा आणायची अनेक प्रकार आहे ना मनाला काय म्हणतो मी फुकट नांगरून देतोय कमी पैशात वास्तविक करतो काय पंचायतला पैसे आणून राहिलो. म्हणजे इथे काय झालं माहितीये मी या खुश बिबी खुश सात मेला पाहिजे पण तो तुटला नाही पाहिजे असा प्रकार होऊ शकत काय प्रॉब्लेम. त्याला 5 लाख रुपये सबसिडी दिली आणखी त्या ट्रॅक्टरला दादा 12 लाख आपले जिल्हा परिषद देते आता लोन देते बँकेकडून घ्या कोणाकडून घ्या निधी घ्या आमदाराकडून घ्या खासदाराकडून घ्या आम्ही काय मागतो समज म्हणजे ज्याच्यात कोणी बसत पोरपत्ती गर्दी नाही देता मग झोटे नाही ते देशी झाडाचे बाटल्या तिथे सापडते ये 20 लाख खात पण यांना काय राहते या लोकांचं लोक काय मागत किती द्यायचं हे दुसरी काय घेते शेवटी यांचा विषय मतदानाशी निघलेला मूर्खांना कधी तर मूर्खांना मूर्ख सांगत घ्या पण मग आपण म्हणलं पाहिजे ना साहेब आम्हाला अशी वस्तू द्या का आमचं आयुष्य घरचं गावाचं कल्याण आहे. मग एखादा आमदार खासदार जर तुम्हाला 10 लाख निधी एखाद्या कामाला देत असेल तर 10 लाख ट्रॅक्टर घेऊन द्यायचं नाही का घेऊ शकतो ना आमची डिमांड पाहिजे ती मग असं करून त्याला मला आमची शेती फुकट करता आली एवढा मोठा प्रश्न सुटला तो आणि होऊ शकतंय याला काहीच अडचण नाही
किती एकर किती गुंठे नामरून आले याची पावती कळली का आपल्याला? म्हणजे तुम्ही काही खोटं बोलले ते ऐकत नाही. मला काय सांगायचं, कामाबाबत विज्ञानी एवढं पुढे गेलं ना, जागेवर ट्रॅक्टर चालू केलं काही इकडं बसून सांगत ट्रॅक्टर सुरू झालं. एक लिटर ड्रायव्हर डिझेल ड्रायव्हरने काढलं तर ते मी सांगायचं त्याच्यात तुम्ही एक लिटर उगे तुगच काढलं. मी हे तुम्हाला का सांगितलं, तुमच्या डोक्यात काय असं का आमच्या गावचे लोक असे तसे करतील काही करू शकत नाही. कारण विज्ञान एवढं पुढे गेलं आता तर माणूस त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. अनेक सुविधा आहे ना, म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले गावात तो वेगळा विषय. 42 काटे अंगणवाडीचे शाळेचे कुठे बसव जाऊ जागी त्याच्यामुळे चोऱ्या माऱ्या वचन राहत नाही. अंगणवाडीची पटकी घातलं त्याची काय लोक लेकराचे तोंड तुमच्यात काढून देत असत घरी म्हणलं लय चौकटपणाने मला लय चिडले. माझ्या जावायच्या गावातून बोललो मिटीवर माझ्याकडून बोलून गेलो. माझी पूर्वी अंगणवाडी ताई दोन नंबरची पूर्वी माझ्या अंगणवाडी तिला आपण रडायला मी कवा चोरी केली म्हणजे मी तुला कधी म्हणून चोरी केला तुम्ही कसे म्हणजे मटकी नजर पण करते की नाही करते सगळ्या क्षेत्रात करते पण नाही करायला पाहिजे. माणसांना काही ठिकाण समजायला पाहिजे कुठे काय करायचं ताळमेळ पाहिजे माणसाला होऊ शकत. रस्ते असेल आता सरकार 30 लाख मध्ये जमा होते 30 लाख 15 लाख 7 लाख रुपये वर्षाला म्हणजे 5 लाख रुपये महिना सरपंच खर्चाला आहे. काय पाहिजे हो 5 लाख रुपये महिना सरपंचाला खर्चाला काय पाहिजे तरी गावचा विकास होत नाही 5 लाख रुपये महिना. आणि आम्हाला काही नियोजन करायचे ठरवायचे कर्मचारी ते करते सगळं होऊन जात. आता 15 युक्त अगर चपाती करायची मशीन आहे माझ्या अख्ख्या गावच्या चपात्या मशीन नाही करायचं का नाही करायचं का कुठे संध्याकाळी कुठं करायचं आलं दोन क्विंटलच्या चपात्या करायला काय 2 तास मला तुम्हाला काय सांगायचं की आम्ही काहीही करू शकतो गावाने ठरवलं तुम्हाला जे गरज ते करा तुम्ही चपात्याचं मशीन घ्या किंवा अमुक सायकलच घ्या असं माझं म्हणणं नाही. मला सांगायचं कुठं याच्यासाठी आहे की तुम्ही काही करा तुम्हाला जी गरज असेल ती करा. 1.25 लाख रुपये रोप तयार करायला देते बरोबर किती 1.25 लाख दर गावाला रोप तयार करायला काय इथं काय अडचण आहे तुम्हाला गिरिकामध्ये जा. माझ्या स्मशानभूमीत ह्या वर्षी 70 क्विंटलच्या पुढे जाबळं निघाले जाबळं दिवसामी तयार घुसेल रातची मी जायचं ठरवलं स्मशान जाबळत जाबळत जाबळ 1.25 लाख जाबळीची झाड आहे तिथं तिच्या डोक्यात नाही आलं तुम्ही स्मशानभूमीत चालले म्हणून नाही जाबळ. होऊ शकते ना हो किती जागा आहे आमच्यापाशी का ना याला काय लावून द्यायचं. पण मी गावगाव सांगतो ना लोकांना फळाचे झाड लावा फळाचे झाड लावा लोक मला काय सांगते साहेब आम्ही फळाचे झाड लावले असते पण पोरत पाहिजे दरिद्र माणूस म्हणा तो अरे अलका एवढा जर पोहायचा राहायचा कुठाला तरी कशाला घ्यावा सीताफळे 1500 पेरू यावर 400 मधून लावलेली बघा
शिक्षण पोराचं अतिशय महत्त्वाचं आहे. आता ह्या जगात शिकल्याशिवाय
शिवाय काही झालं मी पाहिलं ना. खूप अडचणी येते जीवनात, मला तर लय अडचणी आल्या. पण मी थोडं तसंच रेटू मामाचे म्हणून थकलं करून घेतो. पण हे तरी पाहिजे ना जिद्द. साहेब शिक्षण नाही पण निघलं म्हणून तुम्हाला सांगतो. IPS IAS हे अधिकारी बनले नाही म्हणजे CO BDO कलेक्टर तहसीलदार यांचे ट्रेनिंग आम्ही घेतो. Thank you.
गोटी ना गाँव की स्वच्छता तुम्हें करा
यात्रा को रिश्ते में आना चाहिए कि ग्राम पंचायत एक ग्राम सोच है अधिकारी है योगा में डॉक्टर साहब की भावना को जिला परिषद सारा सही चांगला है यानी माला सही का मतलब मतलब संगठन हाथ से पंचायत समिति का पंचायत मोरू नाली में होकर है अच्छा प्रकारी है कि हम लोग का एक प्रॉब्लम है पुनः एक बार माला बोलो लोग माता आदर सत्कार के ला जत्का साहब से काशी साहब से माना कुछ आभार मानतो बोला कि माता का एक खूब गलिया सर अपने दोरी काम जनता भी मानतो इधर काम को जय जय महाराज जालना औरंगाबाद भागामध्ये पण एरिया आहे परंतु मराठवाड्यामध्ये पण आमचे मित्र डॉक्टर लंपडेस आहेत
आणि बरेच प्रयत्न करून खाली गुरु होतात. तर हा सांगायचा उद्देश म्हणजे सर्व आम्ही संघात तसा दोन प्रकारे एक तर मेसेजेस जातात साध्या मोबाईल आपले मेसेज फार छोटे असतात किंवा पुढच्या दोन दिवसात तीन दिवसात पावसात आणणार आहे. आणि दुसरं स्वरूप आहे की आपण एक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आमची एक अडचण दोन पाण्याची असते किंवा पुढच्या पाच दिवसात किंवा पाऊस येणार आहे वरच्या तक्क्यामध्ये दिलेला असेल दिवस वाईज शुक्रवारी आढळली आली तर शनिवार रविवार सोमवार मंगळवारपर्यंत मंगळवारची जी आली हवामानाचे अंदाज तर पुढचे पाच दिवस आणि ह्या मधल्या काळामध्ये जर का अशी परिस्थिती आहे की 11 तारीख 12 तारीख 13 तारीखला काय तर म्हणजे 24 तासांचे सुद्धा आम्हाला मेसेजेसचे हवामान जात होईल. मग आमच्या ग्रुपमध्ये जे लोक आहेत त्यांना आम्ही हे मोठ्या प्रमाणात देतो. आता तुम्ही म्हणाल याचा साहेब आम्हाला कशा सांगेल अजूनच काही येत नाही माहिती सत्यतेसाठी काय केलेलं आहे आपल्याला केवी काय थांबवलं आहे. त्याचबरोबर कृषी विभागाचे जे लोक आहेत कृषी विभागात थ्रू सुद्धा आम्ही हा मेसेज देतो ते फक्त एवढंच करते की त्यांचं जे नाव राहून ते मेसेज ते पुढे पास आउट करते. आणि आम्ही काय केलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये म्हणा काय सगळ्यात आमचे जे संबंध आले लोकांचे गरीबशी एकूण गाव आहे देवऱ्यापशी एकूण गाव आहे आम्ही अशा सगळ्या फार्मर्सचे नंबर घेतले त्यांना आम्ही ग्रुपवर टाकलो त्यांना सांगितले वस्तू बाकी सुद्धा दुसऱ्या ग्रुपमध्ये हे पसरवत मेसेज कारण आम्हाला तर शक्य नाही की आठ जिल्ह्याला आम्ही सर्वांना मेसेजेस पोहोचून उस्मानाबाद झालं लातूर झालं हिंगोली झालं नांदेड झालं परभणी जालना औरंगाबाद तर हे मोठ्या प्रमाणात पसरवण्याचा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या माध्यमातून करतो कधी कधी दूरदर्शनच्या माध्यमातून करतो कार्यक्रम घेऊन आणि कलेक्टर ऑफिसचा परंतु हे आम्ही एस टी ओ आहे आपले जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही संबोधित करून घेतलं आहे की बाबा आम्ही अशी कृषी पद्धतीला तयार करतो आणि तुमच्या माध्यमातून त्याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. सध्या काय झालेलं आहे बऱ्याच जणांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे साधे मोबाईल आता रिप्लेस झाले जवळपास झाले जसं आपण पाहतो सायकल जवळपास रिप्लेस झाले टू व्हीलर सर्व आले खरी पण सायकल चालते तसंच प्रकारे जुने मोबाईल पण आहे पण त्याच्यामध्ये हाच प्रॉब्लेम होते की बाबा सर्व मेसेज अप्लाय तुझे देत नाही आणि टेक्नॉलॉजी इतकी फास्ट झालेली आहे त्याचं अडॉप्टेशन आपण सगळेच करतोय. आज बघा हा काय आता हे शूटिंग चालू आहे पूर्वी काय होतं 21 वर्षापूर्वी का 15 वर्षापूर्वी ते शूटिंगचं वेगळं माध्यम होतं सिरी कॅसेट असायच्या आता कॅसेटचं रिप्लेसमेंट झालं डायरेक्ट छोटं पेनड्राईव्हमध्ये आले सिरी पण गेली म्हणजे आपण ऍक्सेप्ट केलं त्याचप्रमाणे हवामानाबद्दल जे बदल आहेत जे आपण आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून करतो काही वेळेस त्या आपण काय करतो लाईटली घेतो किंवा हवामान काहीतरी सांगते परंतु मी तुम्हाला एवढं शास्त्रीय देतो हवामानाबद्दलचे जे अंदाज देते भारत सरकारचं जे मौसम विभाग आहे तिथे अंदाज आपल्या मराठवाड्यामध्ये खास करून सर्व जिल्ह्यासाठी फार तंत्र तो देत आहे. मागच्या 2-3 वर्षापासून पाहिला आमचा अनुभव आहे शेतकरी स्वतःला म्हणा आता शेतकऱ्यांना काय झालेलं आहे ही त्यांची गरज पडलेली आहे प्रत्येकाची शेतकरी कोण नाही जीवन आपल्या रोडची काम चालू आहेत ना तर रोडची काम करणारे लोक सुद्धा म्हणजे सहाय्या टाईममध्ये खूप पाऊस पडला होता आम्हाला तो डेटा द्या कारण आम्हाला तिथे क्लिअर करायचं आपल्या शेतकऱ्याला काय तुम्हाला मी कालचं उदाहरण देतो नांदेड जिल्ह्यामध्ये आम्हाला एक समिती बसवलेली जिल्हाधिकारी त्या अर्धापूर भागामध्ये मालेगाव भागामध्ये केळीचे उत्पादन खूप आहे त्यांना ते पीक विमा योजना मिळाली नव्हती का मिळाली नव्हती जी स्कॅमेट नावाची कंपनी आहे त्या कंपनीचे जे स्वयंचलित हवामान केंद्र आहे ते त्याचा डेटा कंपनी घेते आता त्या भागातल्या लोकांना आम्ही जर गेलो बघायला ते म्हणजे आम्हाला माहितीच नाही कुठे आणि ते निकषामध्ये कसं आहे की समजा 85 डिग्रीचं तापमान 7 दिवस आहे किंवा 8 दिवस राहिले कंटिन्यू तरच तो लाभार्थी होईल आणि ते नेमकं 6व्या दिवशी टेम्परेचर ड्रॉप झालं 85 डिग्रीच्या कमी आलं मग आपल्यासारख्या शेतकरी किंवा मी घ्यावे जाणून बुजून केलं कंपनीनं आम्ही तो होणं शक्यच नाही त्यात दोन गोष्टी केळी आपल्याकडे महाराष्ट्रात कुठे कुठे होते जास्त नांदेड जिल्हा आहे किंवा जळगाव खानदेशामध्ये खानदेशामध्ये तापमान जास्त आहे तर ते निकष आपल्याकडे दुसरं जी जागा दिलेली आहे त्या स्वयंचलित हवामान केंद्राला ती कोणाच्या संबंधित दिली कुठून बसवले झाडे घरे तर तुम्हाला तापमान व्यवस्थित मिळेल का तर साध्या साध्या गोष्टी द्या आम्हाला असं बघायला भेटलं आजूबाजूला भरपूर झाडं कन्स्ट्रक्शन केले घरं मग ते डेटा आता आपल्याला विमाचे पैसे भरतो आणि त्याचा आपल्याला काही परतावा भेटत नाही तर आपल्याला प्रॉब्लेम होते म्हणून आम्ही काय ठराव केला की मला ग्रामपंचायतीला ग्रामसभा भरून त्या संबंधीनं जे निकष आहेत जागा बसवायची ती तुम्ही जागा द्या ते गावाले म्हणजे आम्ही द्यायला तयार आहेत आम्हाला जर का याच्यातून चांगल्या गोष्टी आणि विमा मिळणार असाल घराला जाणार असाल तर काय प्रॉब्लेम नाही म्हणजे छोटे छोटे गोष्टी हवामानाबद्दल आपण काय ठीक आहे पावसापुरतं आपण मर्यादित ठरवता त्या हवामानाचा पीक पद्धतीमध्ये आपल्याला कशा प्रकारे उपयोग होईल याचा सगळ्यात जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि मी तर म्हणतो की जास्तीत जास्त ग्रामपंचायतीच्या माध्यमातून म्हणा किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जर होत असेल
तर एक सगळ्या गावामध्ये एक छोटं यंत्र आहे पाऊस मोजण्याचं. जर ग्रामपंचायतीने जागा दिली तर एक छोटं ऑर्डिनरी रेनवॉच म्हणतो आपण पाऊस मोजण्याचं, तर ते कसे बघावं ठीक आहे. समजा मला माझ्या गावाचा पाऊस कळाला तिथे म्हणतो. आता पाऊस कुठून पडतो तुम्हाला रेव्हेन्यू डिपार्टमेंटवर तुम्हाला माहिती मिळते. रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा पाऊसाचा मोजमाप करणारा यंत्र दुसरीकडे असते. तर तिथे पाऊस पडला तर तो पाऊस मोजायचा. जर आता पाऊस पडायला तुमच्या तर आता बीडला पाऊस पडत नाही तुमच्या गावात पडतोय आणि नियंत्रण जर बीड गेले असेल तर तुमच्या गावात पाऊसच टाकणार नाही. तर आपण त्या निसर्गामुळे आपली हानी होत राहील. हे मला वाटतं कोणी ना करणार नाही. हे पाहिजे म्हणून यंत्र सगळ्यांनाच आवश्यक आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपण ह्या कृषी हवामानाशी बघतात. मी सांगतो तुम्हाला जे प्रगत राष्ट्र युरोपमध्ये जा अमेरिकेमध्ये जा त्यांचे जे हे मी म्हणालो ना पाऊस मोजण्याचे यंत्र लागू लागेल रोडच्या कड्यानं. आपल्या ज्या हैदराबादला इक्विपमेंट नावाची संस्था आहे तुम्हाला माहिती इक्विपमेंट नाव संस्था त्या इक्विपमेंटमध्ये तुम्ही विजिट केलं असणार. त्या प्रत्येक घोड्याला 2-2 किलोमीटर झाली हे असे रेल्वेने शिरसाव केले. कारण का पाऊस तुम्हाला माहिती आहे इथं पडतो तो पलीकडे पडणार नाही. गावच्या शिवर पाऊस असेल तर गावात पण नसणार आहे. म्हणजे पावसामध्ये खूप प्रकारचं व्हॅरिएबिलिटी आहे. आणि यावर्षी तुम्ही बघितलं खास करून बीड जिल्ह्यामध्ये पाऊस सगळ्यात जास्त आला आहे. एवढा पाऊस कधीच नसतो. तर दरवर्षी आम्ही पाहतो त्यावेळेस आम्ही सल्ला बनवतो तालुक्या निहाय सल्ला बनवतो आम्ही की बाबा बीडमधले कोणते वळवणी असाल उस्मानाबाद किंवा बीड काही काही तालुके असे बिलकुल पाऊसच पडत नाही. आपला जो सोयीचा टाईम असतो 15 जून ते 17 जुलैचा पिरियड आहे ना कापूस आणि अंकुर सोयाबीनची लागवडीचा टाईम त्या टाईमपर्यंत पाऊस पडत नाही. शेतकऱ्यांचा केस असेल यावर्षी केसमध्ये खूप लोकांचे फोन आले शेतकऱ्यांचे नाही पाऊस तरी थांबला खूप पाऊस झाला कंटाळा आला यावर्षी. आणि ते निसर्ग काही आपल्या हातात नाही. कारण काय निसर्गाचं चक्र कसं या फुलं काय सांगता येत नाही. आणि मागच्या 2 वर्षात काय 1 वर्षापासून आपण पाहतोय की पावसाचं प्रमाण हे बदललेलं आहे. म्हणजे आपला जो पाऊस संपणार होता ऑगस्टच्या सप्टेंबरच्या शेवटी जुलै तो संपत का नाही संपत म्हणजे तो वाढतोय. मग याच्या पुढे आपल्याला बाबा काय करतो ते घेणं आवश्यक आहे. काय सोयाबीन घेतलं तर चालतंय का आपल्याला सोयाबीनच्या कापणीचे टाईम नाही लागले. सोयाबीन मग लागवड कशा तरी करायची आपण नेमकी ह्या गोष्टी तुम्हाला जोपर्यंत तंत्रशुद्ध माहिती तुम्ही घेणार नाही. आपण काय करतो ह्याच विषयावर छोटे छोटे एक एक्सपिरियन्स करतो आपल्या विद्यापीठामध्ये की बाबा 15 जून ते 21 जून 22 जूनच्या पर्यंत करलं तर कापणी लागली येत आहे. समजा 22-25 जून ते 1 जुलैच्या पर्यंत केलं तर केव्हा कापणी लागते. मग ह्याच्यापैकी कुठलं तारीख तुम्हाला सुटेबल आहे कुठची डेट सुटेबल आहे की जेणेकरून हे पावसामुळे तुमचं नुकसान होणार नाही असे विविध प्रयोग होतात. त्यानुसार शिफारशी आपण शासनाला करतो आणि लोकांनी शेतकऱ्यांनी खास करून त्या शिफारशी अंमलात आणायला पाहिजे. या ऐकायला बोलायला सुख गोष्टी आहेत परंतु ते आपल्याला अंमलात आणल्याशिवाय याच्यापासून तुम्हाला मिळणार नाही. त्याच्याबरोबर आता आपण जसं मगाशी माझ्याबद्दल त्यांना जाऊन तुम्हाला माहिती असते काय बोलले तर त्यांच्याबद्दल मी खूप काही ऐकून आहे. त्यांनी कशाप्रकारे त्यांच्या गावामध्ये लोकसहभागातून कसं गावाचं काय आपल्याला केलं बऱ्याचशा दिवसांवर राहिलेलं प्रत्यक्षात असताना पाण्याची संधी मिळाली मला. आणि ह्या हवामानाबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. कारण वेगवेगळे विषय हवामानाबद्दल आपण नेहमी एक सिंगल तयारी करणार की बाबा हवामान खात्यानं म्हणलं आहे पाऊस पडणार हे पडत नाही पण तसं नाही. त्याच्यामध्ये खूप सुधारणा झाली आहे. आणि याच्या काळामध्ये ही एक आपल्याला शेतीसाठी आवश्यक असणारा भाग आहे. तर माझी एक विनंती कृपा करून सर्व शेतकरी बांधवांना की आपण या हवामानाबद्दलचा जो संदेश होतो आमच्याकडून त्याच्याबद्दलची बिलकुल माहिती घेण्यासाठी आपल्या इथं 10 लोकांचे जरी मला व्हॉट्सअप नंबर दिले तर मी त्यांना त्या फोनवरही टाकेन. जेणेकरून ही माहिती तुम्हाला मला नाव आणि तुमचे नंबर द्या देऊन तुम्ही बाकी सर्वांना देऊ शकता. आणि आयोजकांनी मला संधी दिली तर आपल्यासोबत माझ्या विषयाचं माझ्या विद्यापीठामध्ये चालणार गावाबद्दलचं दोन शब्द बोलण्याची त्यांची शेअर करण्याची त्याबद्दल मी त्यांचा मनाची आभारी आहे. तरी आपल्याला काही शंका असाल तर कृपया करून मला विचारू शकता. धन्यवाद. जम्मू
आपल्या भगिनींच्या आगमनाने काय वाटतंय, कारण काही बऱ्याच दिवसानंतर मी असा कार्यक्रम बघितला या कार्यक्रमामध्ये इतका पाऊस पडला असताना कार्यक्रमामध्ये येतवून आपली आपल्या गावासाठी जे काही कार्यक्रम आहे त्याच्यामधला सहभाग त्याच्यामधला आपले त्याच्यामध्ये दिसले विद्यापीठा मंडळीच्यावर बोलणार आहे. विषय असा आहे की विद्यापीठामध्ये संचालक संशोधन म्हणजे संशोधनाचा जो विभाग आहे त्याच्यामध्ये मी काम करतो आणि आपल्याकडं मराठवाड्यामध्ये 23 संशोधन केंद्र आहे आणि त्या ठिकाणी शेतीच्या संदर्भामध्ये जे काही गोष्टी आहेत जे शेतकऱ्याचे प्रश्न आहे किंवा राज्यकर्त्याचे प्रश्न आहे या प्रश्नावर आपलं संशोधन चालू असतं आणि हे संशोधन जेव्हा सिद्ध होतं तेव्हा ते आपण सगळ्यांसाठी बोल करत असतो. मी आपल्याला या ठिकाणी एक उदाहरण देतो. उदाहरण असं आहे की आपल्याकडं जनतेकडे पाणी आहे असे काही शेतकरी हे उन्हाळी बागायती कापूस लागवड करायचे म्हणजे कापूस लागवड कमी करायचो एप्रिल महिन्यात मे महिन्यामध्ये करायचे आणि काय होतं जूनचा पाऊस पडला की त्याच्यात अर्धे अधिक रोपं कापसाचे करून जायचे. हा मोठा प्रश्न होता त्यावेळी कसं बनवतो तर आम्ही त्याच्यासाठी काय केलं की कापूस संशोधन योजनेला एक प्रयोग घेतला ज्या प्रयोगाला महाराष्ट्र शासनाची आता मान्यता मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या जाती वेगवेगळ्या वेळेला म्हणजे दर 8 दिवसाला लावून पाहिलं त्याचं तापमान मोजलं जमिनीचं तापमान मोजलं हवेचं तापमान मोजलं पाणी किती दिलं ते मोजलं सगळं त्याचं अभ्यास केला. आणि आमचं असं लक्षात आलं 3 वर्षानंतर की हे जे तापमान एकदम सडन कमी होतं त्याच्यामुळे हे रोपं मारतात आणि एकदा रोपं मारायला सुरू झाले त्याला काहीही फरकलं तरी ते उद्योग होत नाही. म्हणून आपण काय केलं की राज्य शासनाला स्वीकारून दिली की कुठल्याही परिस्थिती लागले उन्हाळी पावसाळ्याची असलेली लागवड ही 25 मेला अगोदर करू नये. परिणाम असं झालेला आहे की महाराष्ट्र शासनाने जेव्हा काढला आणि आता महाराष्ट्रामध्ये 25 मेला बागायती कापसासाठी जे लागणार बियाणं आहे ते विक्रीवर बंदी आलेली आहे म्हणजे तुम्हाला बियाणंच मिळणार नाही. याचा दुसरा एक भाग असा होता की असं त्याच्यामुळं जी काही सेंद्रिय बोंडाळी आहे या सेंद्रिय बोंडाळीचा जीवनक्रम चालू ठेवण्यासाठी उन्हाळ्यामध्ये जे हे पीक उपयोगात येत होतं ते पीक कमीत कमी 1 महिन्यानं कुठे ढकललं आणि तुम्ही पाहता मागच्या 2-3 वर्षापासून सेंद्रिय बोंडाळीचं प्रमाण एकदम कमी झालेलं आहे फळांना वाढलेलं नाही. तर अशा प्रकारचं जे प्रश्न आधारित संशोधन असतं ते आम्ही करत असतो. बरेच वेळा प्रश्न करतो विद्यापीठात काय करतं विद्यापीठात काय करत नाही करणार असा प्रश्न बऱ्याच वेळा विचारतो विद्यापीठ काय करतो परंतु त्यांचं काम हे कसं असतं सायलंट असतं त्याला असं दिसत नाही त्याच्या रोज पेपरला येत नाही त्याच्यामुळे मला माहीत होत नाही हे उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगितलं. परंतु मी आता जो विषय निवडलाय तो थोडा वेगळा आहे. विषय आहे की तण नियंत्रण. आता तण तुम्हाला माहित आहे तण म्हणजे काय जे नको आहे ते तण आहे का नाही पिकाची लागवड आपण कधीपासून करत आलो 1000 वर्षापासून जेव्हापासून करत आलो तेव्हापासून तण आहे आणि हे तण आहे का जात नाही हा विचार आपण कधी केला का की तण त्यांनी किती खर्च करतो आपण मशागत करतो खुरपणी करतो गोळपणी करतो तरी हे तण तयार काय नाही कशामुळे जात नाही विचार केला का तुम्ही कोणी सांगेल का कशामुळे तण जात नाही त्याचं मुख्य कारण जर माहीत असलं तर आपल्याला तण नियंत्रण व्यवस्थित करता येईल. कधी आपण एकच विचार करतो की फक्त शेतातलं पिकामधलं तण काढून टाकायचं एवढंच विचार आपल्याला करत असतो परंतु तणाच्या बियाण्याची बँक ही फक्त शेतातच नाही तर शेताच्या बांधावर कोणी जमिनी ज्या लागून खाली नसलेल्या जमिनी रोडच्या साईड रेल्वेच्या साईड या सगळ्या या तणाच्या बियाच्या बँका आहेत आणि या ठिकाणी जे पडलेलं बी असतं हे बी अनेक वर्षांपासून राहतं निसर्गानुसाराला जी मुली दिलेली आहे काय देऊन दिलेली आहे एका हंगामामध्ये एका झाडापासून जे तयार बी तयार होतं हे बी जर जमिनीत पडलं तर त्या बियापैकी काही बी हे महिन्यांवर होतं काही 6 महिन्यांनी होतं काही वर्षांवर होतं काही 2-3 4 ताळक्यासारख्या तणामध्ये 5 वर्षानंतर ते बी होतं ते वर्ष जिवंत राहतं
आणि म्हणून आपण एका अंगामध्ये किंवा एका अक्षामध्ये जरी तरुणांचं काम केलं तरी कोणाचं अंगी येतं. त्याचप्रमाणे ते शेताकडे करून येतं तर बांधून येतं, किंवा बाजूने थोडी रान आहे, थोडी जमीन आहे, रस्ते आहेत, याच्यावर ते तण उभं त्या ठिकाणी तिकडे येतात. आणि म्हणून हे तण नियंत्रण करण्यासाठी योग्य वेळ साधणं खूप महत्वाचं आहे. आता योग्य वेळ कोणती आहे तणाच्या नियंत्रणासाठी? योग्य वेळ अशी आहे की ती केंद्रापासून पहिले सुरुवातीचे साधारण एक महिना. तुम्ही कापसामध्ये ऊसामध्ये थोडा जास्त कालावधी समजा हळदीमध्ये 90 दिवसामध्ये, परंतु सर्वसाधारण पिकामध्ये पहिला सुरुवातीचा एक महिना असतो. 8 महिना तण नियंत्रणाच्या दृष्टीने मागवतात आणि हे काय आपल्याला करायचं आहे ते सगळं याच काळात केलं पाहिजे. आता करायचं म्हणजे काय करायचं? एक तर लागवडची वेळची मशागत करायची. लागवडची वेळेला मशागत कशी होती? आपली पूर्वीची जी शेती होती त्या शेतीमध्ये बऱ्याच विचारांची अनुभवांची आपल्या अगोदरच्या लोकांनी ते तंत्रज्ञान विकसित केलं होतं. ते सुद्धा तंत्रज्ञान आहे नाही असं नाही. काय तंत्रज्ञान होतं? की एक तर पाळी घालून फेकायचं, म्हणजे पाळीचं माग मोगा नाही करून फेकायचं. दुसरं होतं की पिपरीच्या माग राष्ट्रीय लागायची. आता काय झालं? आता आहे ट्रॅक्टर. आता राष्ट्रीय हे काय राष्ट्रीय नाही, मग काय लोड आहे? लोड फक्त माती लागल्याची आणि मग तर मिळणारच लगेच मिळणार, कारण त्याचा स्रोत त्या ठिकाणी जुळत आहे. म्हणून पेरणीच्या वेळेला सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. त्यावेळेला जर काळजी घेतली तर सुरुवातीचा एक महिन्याचा काळ आहे, या काळामध्ये त्यांचं बऱ्यापैकी नियंत्रण होतं आणि मग नंतर एकदा पीक गोमानं वाढायला सुरुवात झाली की तणाचा प्रमाणावर तसा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत नाही. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग आहे की जर तण नियंत्रण करायचं तर काय काय करायचं? त्याच्यामध्ये काही ही आपल्याला परिचित पद्धत आहे, त्याच्यामध्ये मशाल्याची पद्धत, याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या मशाल्याच्या पद्धती वापरतो. जसे की गोळणी आहे, पुरवणी आहे, किंवा कापसामध्ये आवक मारणं आहे. त्याच्यानंतर आता जी आपल्याला हवी असलेली पद्धत आहे ती म्हणजे काय? तरणाशकाचा वापर करायचा. आता तरणाशकाचा वापर का करावा लागतो आपल्याला? एक तर आपल्याला पुरवणीसाठी वेळेवर मजूर मिळत नाही, जरी मजूर मिळाले तरी त्याचा दर एवढा जास्त असतो की त्याचा खर्च आपल्याला परवडत नाही. किंवा बऱ्याच वेळेला यंदा तुम्ही पाहिलं की सारखा पाऊसच पडतो, मग खरं पुरवणी वेळी झाला तर अशा काळामध्ये आपल्याला तणांचं तरणाशकाचा वापर करावा लागतो. परंतु हे तरणाशकाचा वापर करत असताना काही गोष्टी माहीत असणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येकाला माहीत असायला पाहिजे जो कोणी तरणाशक वापरणार आहे का, तर काय माहीत पाहिजे की तरणाशक कोणत्या प्रकारचं आहे आणि ते कधी वापरायचं. सर्वसाधारणपणे तरणाशक वापरताना आपण दोन वेळेस वापरतो, एक तर पीक फेरीच्या वेळेला आणि एक उभ्या पिकामध्ये. आता पीक फेरीच्या वेळेला जे आपण तरणाशक वापरतो त्याला आपण प्री इमर्जन्सी म्हणतो, म्हणजे पीक उभं. हे तरणाशक वापरत असताना आपल्याला एक गोष्ट महत्वाची आहे की लक्षात ठेवली पाहिजे की त्यावेळेला जमिनीमध्ये चांगला ओढावा असला पाहिजे. ओढावा जर चांगला नसेल तर तणनाशक भरावं तसं काम करत नाही. म्हणून ही गोष्ट खूप महत्वाची आहे की त्या ठिकाणी चांगला ओढावा असलं तर त्याला तणनाशक वापरायचं. आणि हे ही जी वेळ आहे ही सगळ्यात चांगली आहे तणनाशक वापरण्यासाठी. वापरण्याची वेळ ही सगळ्यात चांगली म्हणजे पेरणीच्या वेळेची. नंतर जे आपण वापरतो त्यांना सुद्धा फायदा होतो, परंतु त्याला फायदा होत नाही. बरंचसं नुकसान ऑलरेडी झालेलं असतं, नुकसान होऊन गेलेलं असतं, परंतु यापुढे होणार नुकसान टाळण्यासाठी आपल्याला नंतरचं तणनाशक वापरावं लागतं. परंतु कशाकडे आहे नंतरचं तणनाशक वापरण्याकडे आहे. कशामुळे आहे तर त्यावेळेस तणनाशकाने जे काम केलेलं आहे ते प्रत्यक्ष दिसतं. तण केलेलं दिसतं, पेरणीच्या वेळेला तणनाशक वापरलं दिसतं का? नाही दिसत. म्हणून त्यावेळेस येऊन आपण प्रिफर करत नाही त्याला, तर प्रिफर कधी करतो नंतर करतो, परंतु कधीही पेरणीच्या वेळेस तणनाशक वापरायला पाहिजे. आता तणनाशक कसे आहेत? दोन प्रकारचे आहेत. सर्वसाधारणपणे जी तणनाशक आंतरप्रवाह आहे म्हणजे ग्लायफोसेट सारखे किंवा अपोजिन सारखे आहे, ही तणनाशक पिकाच्या तणाचं तण करून जातात. परंतु काही तणनाशक आहेत की जी सध्या बागेमध्ये वापरायची आहे किंवा कापसासारख्या पिकामध्ये वापरली, याच्यामध्ये ते जेवढ्या भागावर पडतील तेवढंच भाग मिळतो. म्हणून आपल्याला उभ्या पिकामध्ये ते वापरतो. आता बरेच सोयाबीनमध्ये भरपूर आलेले आहेत, त्याच्यानंतर कापसामध्ये आलेले आहेत, त्याच्याशिवाय सर्व पिकामध्ये आलं आहे. आणि सर्वसाधारणपणे विविध पिकामध्ये फेरीच्या वेळेला वापरल्या जाणार त्याला काही पडलेलं ते. आता कसं पडलं तर भूत चालू करण्यासाठी आहे, फार कमी प्रमाणात स्वस्त आहे,
ते रेसिपीला आपण वापरून बघायला पाहिजे. याच्यानंतर मी सर्वप्रथम बोललो कारण आपला घराचा कार्यक्रम चालू आहे त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. तर आपल्याला ही सगळी संख्या म्हणून मला एकच आवडते वाटतं की तण नियंत्रणाची आपण चर्चा करून गावामध्ये जवळजवळ जावी आणि जर गाव तण मुक्त गाव असं जर आपल्याला काही करता आलं तर त्या ठिकाणी करावं. त्याच्यासाठी सगळ्यांचा सहभाग असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे शाळेचे मुलं असतील किंवा गावातले भजनी मंडळ असेल किंवा काही बचत गट असतील किंवा आणखी कुठल्या जे संस्था असतील दोन संस्था असतील या सगळ्यांनी मिळून जर शेतात नियंत्रण तर करायचंच पण त्याबरोबर शेताच्या बाहेरचं म्हणजे बांधावरचं रिकामा जागेवर आपण पाहतो की बाजारात पण वाढलेलं आहे बाजारभर वाढलेलं आहे बाजारभर खूप अवघड करणार आहे लवकर जात नाही पण याचा अर्थ संपूर्ण जाणार केला आणि ही जवळपास दोन तीन वर्ष चालू ठेवली तर मी शंभर टक्के सांगतो की कराचं प्रमाण खूप कमी येईल आणि शेतामध्ये करावा लागणारा जो खर्च आहे तो सुद्धा कमी होईल. तर त्या दृष्टीनं आपण काही करड करावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि संयोजनाला मला करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मला देऊ शकतो. सर सर्व मंगळवारी सर्व सर्वांसाठी सर्व प्रमुख जोडी नारायण मोर्चे जनसेवा ग्रामाभियान जनजागृती आरोग्याविषयी सर्व विषयाविषयी सर्व केले या ठिकाणी असं आपल्या दिलेल्या काही दिवसापासून कार्यरत आहेत. बऱ्याच दिवसापासून आपल्याला ती मार्गदर्शन करत आहेत आणि पुढचे केले या ठिकाणी ते सर्वच कार्यक्रमावर भारतात त्यांनी भरलेले आहेत आणि त्याच अनुषंगानं आमच्या ग्रामपंचायतीने त्याच्या पुढची गावं उचलून आदर्श गाव ग्रामपंचायतीचे सरपंच भास्करराव पुढे पाटील त्यांना मंत्री केलं ते या ठिकाणी अनेक असं राष्ट्रवादचं मार्गदर्शन त्यांनी केलं आणि तुम्ही सुद्धा त्यांच्या पावलावर पाव ठेवून चालताल अशी अपेक्षा करतो. तसेच या ठिकाणी डॉक्टर अशोकरावजी राजेसर वसंतराव कृषी विद्यापीठ प्रभारी त्यांनी आमंत्रित केलं त्यांनी आमच्या अनुभव मांडले या ठिकाणी गोरसरकारचा संवाद साधला शेतीविषयी भरत दोन लक्षणी त्यांचा प्रयत्न करत तसेच हवामान खात्याचे या ठिकाणी असणारे बापरे साहेब या ठिकाणी असणारे त्यांनी या हवामान खात्याविषयी जर मार्गदर्शन या ठिकाणी केलं हवामान खात्याच्या या ठिकाणी तुमच्या पर्यंत कसा पोहोचता येईल त्यांनी असल्याने बऱ्याच आपल्या ग्रामस्थांचे लोकांना भेटलेले आहेत त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद दिलो. तसेच आमचे नगर साथ असणारे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना आमंत्रित केलं त्यांनी या ठिकाणी असणार आमच्या आमंत्रणाला मान देऊ काही आश्वासनाची पूर्तता करू असंही त्या ठिकाणी असं त्यांनी सांगितलं म्हणून त्यांनी असलेल्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल ते असणारे या ठिकाणी सर्व ग्रामपंचायत ग्रामस्थांतर्फे आभार मानतो आणि सर्वच असणाऱ्यांचे पदाधिकारी ग्रामपंचायतीचे असणारे सर्व अधिकारी ग्रामपंचायतीचे असणारे सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायतीचे सर्व सभासद सर्वच असणाऱ्यांचे प्रेक्षक मंडळी सर्व त्यांनी असणारे ऑनलाईन असणारा कार्यक्रम ऐकला सर्वांचे सर्वांचे आभार मानतो. तुम्ही सर्व तुम्ही या ठिकाणी असणारे सभासद कार्यालय त्यांची या ठिकाणी असणारा आभार आम्ही व्यक्त करतो. Yeah.